हेलो एवरीवन, सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर थर्ड चैप्टर, दैट इज चैनल्स ऑफ डिस्ट्रीब्यूशन. सो आफ्टर द प्रोडक्शन ऑफ गुड्स इन द इंडस्ट्री, द नेक्स्ट स्टेप इज द डिस्ट्रीब्यूशन ऑफ दैट प्रोडक्ट. सो डिस्ट्रीब्यूशन ऑफ द गुड्स इज वन ऑफ द मोस्ट क्रूशिकल, द मोस्ट डिफिकल्ट फेज ऑफ द प्रोसेस ऑफ मार्केटिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल, वॉट डू यू मीन बाय डिस्ट्रीब्यूशन? सो डिस्ट्रीब्यूशन मीन्स वी आर गोइंग टू ट्रांसफर द प्रोडक्ट फ्रॉम द फैक्ट्री, means from the manufacturer into the hands of its customer. What? We are going to transfer that product from manufacturer or the factory into the hands of its customer. So for that purpose, we are going to use some path. So next is the definition of channels of distribution. So channels of distribution is a route or the path which is taken by the goods as they move from the producer to the consumer. What channels of distribution means? Any route or the path which is taken by that good as they move from the producer to the consumer, that is called as channels of distribution. Means आपण काय एखादा पर्टिक्युलर पाथ किंवा एखादा तो पर्टिक्युलर रूट चॉईस करतो कशासाठी? तर आपलं प्रोडक्ट जे आहे ते मॅन्युफॅक्चरपासून आपल्या कस्टमरपर्यंत पास करायसाठी, त्याला आपण काय बोलतो? त्या चॅनलला जो आपण रूट यूज करतो त्याला आपण काय बोलतो? चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. So next, here is the advantages of channels of distribution. So first advantage is the cost of the marketing is reduced by the channels of distribution. Why? Because of the channels of distribution, the cost of marketing is reduced. Then second is the goods are easily available at all places. Because of the different channels of distribution, the goods are easily available at all places. Then next is the sales of the goods increases due to the support of the wholesaler. आता ते होलसेलर आणि रिटेलर मिडलमॅन्स जे असतात, आपण याच्यामध्ये काय बोलतो तर मिडलमॅन कोण असतात? एकतर होलसेलर किंवा रिटेलर. सो द सेल्स ऑफ द गुड्स इन्क्रीजेस बिकॉज ऑफ द सपोर्ट ऑफ होलसेलर अँड रिटेलर. देन नेक्स्ट इज द गुड्स आर इझिली अवेलेबल ॲट अ सिमिलर प्राईस थ्रू आउट द एरिया. बिकॉज ऑफ द डिफरंट चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन, द गुड्स आर अवेलेबल ॲट अ सिमिलर प्राईस थ्रू आउट द ऑल ओवर ऑल एरिया. देन नेक्स्ट आर अदर डिसएडवांटेजेस ऑफ चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. सो फर्स्ट इज होलसेलर, रिटेलर अँड अदर एजंट्स कमिशन इन्क्रीजेस द प्राईस ऑफ द गुड्स. आता काय होणार की प्रत्येक आपण जेव्हा एखादं पर्टिक्युलर प्रोडक्ट जे आहे ते मॅन्युफॅक्चररपासून डायरेक्टली कन्झ्युमरपर्यंत जर आपण पास केलं, त्याच्यामध्ये कुठलंही कमिशन काढणारा एखादा पर्टिक्युलर मिडलमॅन त्याच्यामध्ये इन्वॉल्व होत नाही. पण तेच जर आपण एखादा रिटेलर किंवा होलसेलरमध्ये इन्क्लूड झाला तर प्रत्येकजण प्रत्येकाचं कमिशन बघणार त्याच्यामध्ये. सो बिकॉज ऑफ दॅट त्याच्यामुळे काय होतं तर कस्टमरला जी काही प्राईस पे करायला लागते त्या प्रोडक्टच्यावरती, ती त्यांना ऑब्व्हियसली जास्त चार्ज होते नंतर. देन सेकंड इज अ समटाईम्स दे डू नॉट सप्लाय द गुड्स इन अ टाईम. अँड देन आफ्टर दॅट लास्ट इज दे मे क्रिएट द आर्टिफिशियल स्कॅरिटी बाय होल्डिंग द गुड्स सप्लाय. आता काय तर मार्केटमध्ये कधी कधी असं असतं की मार्केटमध्ये प्रॉडक्ट्स जे आहे ते अवेलेबल असतात, पण सपोज त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची मार्केटमध्ये डिमांड जास्ती आहे तर होलसेलर किंवा रिटेलर काय करतात? त्याची आर्टिफिशियल आर्टिफिशियल स्कॅरिटी आहे किंवा आर्टिफिशियल आपण जे बोलतो की प्रोडक्ट अवेलेबल असून सुद्धा आपण मार्केटमध्ये बाहेर विकायला काढायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं की जो माल सध्या प्रेझेंट आहे आपल्याकडे त्याला आपल्याला आपण जास्ती प्राईस चार्ज करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल, आता कोरोना टाईम चालू आहे, सॅनिटायझरची आणि मध्ये मास्कची डिमांड खूप जास्ती होती आणि मोस्टली सॅनिटायझर कुठेही अवेलेबल आहे, त्याच्यामुळे सॅनिटायझरची आणि मास्कची प्राईस जे आहे ते शॉपकीपर्स जे आहेत जे मेडिकल स्टोअरमध्ये प्राईस ही खूप जास्ती वाढत होते. का? तर त्यांच्याकडे त्याची डिमांड जास्ती होती मार्केटमध्ये आणि आपण त्याची आर्टिफिशियल स्कॅरिटी आर्टिफिशियल आपण त्याच्यामध्ये जी काही लोकांची गरज आहे त्याच्यामुळे आपण त्याची प्राईस जे त्याच्याकडून जास्ती चार्ज करून घेत होतो. सो नेक्स्ट देर इज अ क्लासिफिकेशन. सो मॅन्युफॅक्चरर्स अगेन इट क्लासिफाईड इंटू टू टाईप्स, डायरेक्ट सेलिंग, इनडायरेक्ट सेलिंग. वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल आफ्टर वन बाय वन. सो डायरेक्ट सेलिंग, इनडायरेक्ट सेलिंग, इट इन्क्लूड मिडलमॅन. सो दिस मिडलमॅन आर अगेन क्लासिफाईड इंटू टू टाईप्स, फंक्शनल मिडलमॅन अँड मर्चंट मिडलमॅन. देन दिस इन्क्लूड ऑल दिस टाईप्स. मर्चंट मिडलमॅन इन्क्लूड टू टाईप्स, होलसेलर, रिटेलर. रिटेलर इज अगेन क्लासिफाईड इंटू टू टाईप्स, आयटिनरंट रिटेलर्स अँड फिक्स शॉप. सो वी आर गोइंग टू स्टडी इट इन डिटेल वन बाय वन. सो फर्स्ट द सिलेक्शन ऑफ द चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. सो सपोज दॅट वी आर गोइंग टू यूज एनी चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. सो द सिलेक्शन ऑफ द चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन इज डिपेंड अपॉन सम फॅक्टर. सो दॅट फॅक्टर्स आर फर्स्ट इज रिक्वायरमेंट ऑफ द मॅन्युफॅक्चरर.
सेकेंड इज नीड्स ऑफ कंज्यूमर एंड थर्ड इज नेचर ऑफ द प्रोडक्ट्स. वट आई से दैट सिलेक्शन ऑफ द चैनल्स ऑफ डिस्ट्रीब्यूशन इज डिपेंड अपॉन रिक्वायरमेंट ऑफ द मैन्युफैक्चरर देन नीड्स ऑफ द कंज्यूमर एंड द नेचर ऑफ द प्रोडक्ट. सो नेक्स्ट द चैनल्स ऑफ डिस्ट्रीब्यूशन आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. फर्स्ट इज डायरेक्ट सेलिंग एंड सेकेंड इज इनडायरेक्ट सेलिंग. सो डायरेक्ट सेलिंग मीन्स एज अ नेम सजेस्ट डायरेक्ट. डायरेक्ट मीन्स वॉट? इन डायरेक्ट सेलिंग वेन द मैन्युफैक्चरर सेल्स हिज गुड डायरेक्टली टू द कंज्यूमर. वॉट आई सेड, वेन द मैन्युफैक्चरर सेल्स हिज प्रोडक्ट और हिज गुड्स डायरेक्टली टू द कंज्यूम कस्टमर इट इज कॉल्ड एज डायरेक्ट सेलिंग. जे डायग्राम में दिलेलं आहे मैन्युफैक्चर डायरेक्टली कुठे मध्ये कुठल्याही टाइपचा मिडलमॅन इन्वॉल्व होत नाही. आपण आपलं प्रोडक्ट जे आहे ते डायरेक्टली मैन्युफैक्चररकडून कस्टमरला सेल करतो. मीन्स काय झालं हे? डायरेक्ट सेलिंग. वेन द मैन्युफैक्चरर सेल्स हिज गुड्स डायरेक्टली टू द कस्टमर इट इज कॉल्ड एज डायरेक्ट सेलिंग. नेक्स्ट इज इनडायरेक्ट सेलिंग. सो इनडायरेक्ट सेलिंग मीन्स देर आर टू और सॉरी देर आर वन और टू मिडलमैन्स और द इंटरमिडियरीज आर इन्वॉल्व इन बिटवीन द मैन्युफैक्चरर्स एंड द कंज्यूमर. आता इथे काय होतं की डायरेक्टमध्ये आपण प्रोडक्ट जे आहे डायरेक्टली मॅन्युफॅक्चररकडून कस्टमरकडे पास करतो, मध्ये कुठलाही मिडलमॅन इन्वॉल्व होत नाही. पण तेच जर आपण इनडायरेक्टमध्ये बघायला गेलो तर काय होतं, तर देर आर वन और टू मिडलमॅन और द इंटरमिडियरीज. मीन्स त्याच्यामध्ये कुठलाही मिडलमॅन आणि इंटरमिडियरीज दोन्ही पण सेम वर्ड आहे. देर आर वन और टू मिडलमॅन्स आर इन्वॉल्व इन बिटवीन द मॅन्युफॅक्चरर्स अँड द कंझ्युमर. तिथे एक्झाम्पल दिलेले आहेत. आता मिडलमॅन कोण असतात? तर एकतर होलसेलर असेल, रिटेलर असेल किंवा डिस्ट्रीब्युटर असेल. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे मॅन्युफॅक्चरर, रिटेलर अँड द कंझ्युमर. मग मॅन्युफॅक्चररच्या आणि कंझ्युमरच्या मध्ये मिडलमॅन कोण आहे? दॅट इज रिटेलर. सेकंड एक्झाम्पल इज मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर अँड कंझ्युमर. त्याच्यामध्ये दोन मिडलमॅन आहेत, दॅट इज होलसेलर अँड रिटेलर. ही चेन आहे इनडायरेक्ट सेलिंगची. अँड थर्ड इज अ मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर अँड कंझ्युमर. याच्यामध्ये काय होणार? फर्स्ट प्रोडक्ट जे आहे ते मॅन्युफॅक्चरर प्रोड्यूस करणार, ते प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटरकडे ट्रान्सफर होणार. देन आफ्टर दॅट होलसेलर ते प्रोडक्ट बाय करणार. आफ्टर दॅट होलसेलर ते प्रोडक्ट जे ते रिटेलरला सेल करणार. आणि मग रिटेलर जे ते स्मॉल क्वांटिटीमध्ये ते प्रोडक्ट जे आहेत ते कस्टमरला सेल करणार. सो नेक्स्ट देर आर डिफरंट टाइप्स ऑफ द मिडलमॅन. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट डू यू मीन बाय मिडलमॅन? सो मिडलमॅन इज अ पर्सन हु बाईज द गुड्स फ्रॉम द प्रोड्युसर अँड सेल्स देम टू द रिटेलर ऑर द कंझ्युमर. वॉट? मिडलमॅन इज अ पर्सन हु बाईज द गुड्स फ्रॉम द प्रोड्युसर. दॅट मिडलमॅन द पर्सन बाईज द गुड फ्रॉम द प्रोड्युसर अँड सेल्स देम टू द रिटेलर ऑर द कंझ्युमर. सो देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ मिडलमॅन. फर्स्ट इज फंक्शनल मिडलमॅन अँड सेकंड इज मर्चंट मिडलमॅन. सो फंक्शनल मिडलमॅन इज अगेन क्लासिफाइड. हेअर इज अ डिटेल क्लासिफिकेशन. सो फर्स्ट फंक्शनल मिडलमॅन इज इन्क्लूड ब्रोकर, कमिशन एजंट, ऑक्शनर्स, डेल क्रेडर एजंट अँड दिस मर्चंट मिडलमॅन इट इन्क्लूड होलसेलर्स अँड रिटेलर्स. सो फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी दॅट इज फंक्शनल मिडलमॅन. फंक्शनल मिडलमॅन दे हेल्प इन ट्रान्सफर ऑफ द गुड्स फ्रॉम द हँड्स ऑफ द प्रोड्युसर to those of consumer. What they do? They help in the transfer of the good from the hands of the producer to those of consumer. आपण तो काय करतात, तर आपलं प्रोडक्ट जे आहे, गुड्स जे आहे ते प्रोड्युसरच्या हातातून कुठे ट्रान्सफर करतात? डायरेक्टली कस्टमरच्या. बट विदाउट ॲक्वायरिंग एनी ओनरशिप राईट. विदाउट दॅट दे डू नॉट ॲक्वायर एनी ओनरशिप राईट. देन फर्स्ट इज अ ब्रोकर. सो ब्रोकर, these brokers are those agent who obtain neither the possession and nor the ownership of the goods and their only function is to bring the buyer and seller together. What broker means? These are the agent who neither obtain the possession. Possession means jala apan taaba bolto, ekada particular goshti jo apla taaba asto, malki his jo apan taabyat ghu shakto tya type madhe. Neither obtain the possession and nor the ownership of the goods. Mhanje tyanchi malki pan naste. But their only function is to bring the buyer and the seller together. त्यांना तुमचं काम कसं? फक्त बायरला आणि सेलरला एकत्र आणायचं. सो दिस ब्रोकर्स आर कॉल्ड एज सेलिंग एजंट इफ दे आर एंगेज बाय द सेलर अँड दे आर कॉल्ड एज बाईंग एजंट इफ दे आर एंगेज बाय द बायर. टू फॉर वॉट? टू निगोशिएट द परचेस ऑफ द गुड्स ऑन देअर बिहाफ.
So this broker charges, they get a certain percentage of a commission on the business which is transacted by them, transacted by him. जो कुठला आपण ट्रान्झॅक्शन करू त्याच्यावरती ब्रोकर्समध्ये ब्रोकर जे काही ट्रान्झॅक्शन करून देतील एखाद्या बायरला किंवा सेलरला, बायरला जर सेलर दिला, सेलरला बायर दिला, फॉर दॅट दे गेट द सर्टन पर्सेंटेज ऑफ द कमिशन. नेक्स्ट इज अ कमिशन एजंट. दिस कमिशन एजंट दे सेल्स द गुड्स ऑन द बिहाफ ऑफ द सेलर. बिहाफ ऑफ द सेलर मीन्स काय, तर जो कोणी सेलर असेल, जो कोणी विक्रेता आहे त्याच्या वतीनं, ज्याला कोणाला सेल करायचं असेल एखादी पर्टिक्युलर गोष्ट, त्याच्या बिहाफ मीन्स काय, एखाद्याच्या वतीनं आपण ज्याला बोलतो. दिस कमिशन एजंट दे सेल्स द गुड्स ऑन द बिहाफ ऑफ द सेलर. सो फर्स्ट दिस कमिशन एजंट हॅज टू ऑल्सो टू परफॉर्म द फंक्शन्स ऑफ वेअर हाऊसिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग. ग्रेडिंग मीन्स वी आर गोइंग टू क्लासिफाय द प्रॉडक्ट अकॉर्डिंग टू देअर क्वालिटी. So warehouse, they have to perform the functions of warehousing, grading, packaging, then assembling the product and finally its disposal. And for that they get the certain percentage of the commission on the sales which are made by them. काय होतं की त्यांनी जे कुठले सेल्स केलेले असतील, त्यांच्याकडून जे कुठले सेल्स त्यांनी केलेले असतील, त्याच्यात त्यांना एक पर्टिक्युलर अमाऊंट किंवा पर्सेंटेज जे आहे सर्टन त्यांना चार्ज होत. नेक्स्ट इज अ ऑक्शनर्स. सो ऑक्शनर्स मीन ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो लिलाव. लिलाव हा वर्ड सगळ्यांनी ऐकलेला की आपण लिलावामध्ये काय करतो, एखादी पर्टिक्युलर गोष्ट जी ज्याला विकायची आहे तो लिलावासाठी काढणार आणि मग ज्या लोकांना ती गोष्ट बाय करायची असेल, विकत घ्यायची असेल, त्याच्यावरती ते पर्टिक्युलर अमाऊंटची काहीतरी बोली लावतात, ज्याला आपण बिड्स बोलतो मग इंग्लिशमध्ये. त्याच्यामध्ये सर्व जो पर्सन सर्वात जास्ती बोली लावेल त्याला आपण ती गोष्ट जी आहे ती विकून टाकतो किंवा ती गोष्ट आहे ती त्याच्या मालकीची होऊन जाते. सो ऑक्शनर्स मीन्स जो कोण लिलाव प्रमुख असेल, जो कुठला ऑक्शन अरेंज करतो, लिलाव अरेंज करतो. सो दे सेल्स द गुड्स ऑन द बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल ऑफ द ऑक्शन. वॉट ऑक्शनर्स दे सेल्स द गुड्स ऑन द बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल ऑफ द ऑक्शन. सो वॉट द ऑक्शनर्स डू, द ऑक्शनर्स हू हॅज कलेक्टेड द गुड्स फ्रॉम द सेलर डिस्प्ले इट फॉर वुड बी बायर अँड इन्व्हाइट्स बिड्स फ्रॉम देम. ऑक्शनर्स काय करतात तर दे कलेक्ट द गुड्स फ्रॉम द सेलर, ज्यांना सेल करायचं असेल एखाद्या पर्टिक्युलर गुड्स त्यांच्याकडून, ते त्यांच्याकडून कलेक्ट करणार. देन आफ्टर दॅट दे ऑक्शनर्स डिस्प्ले दॅट गुड्स फॉर द बायर्स अँड इन्व्हाइट द बिड्स फ्रॉम देम. सो बिड्स मीन्स याचं डेफिनेशन दिलेलं आहे, बिड्स मीन्स द प्राईस विच द बायर्स इज विलिंग टू पे फॉर द गुड्स बिईंग ऑक्शन. ज्याला आपण बोली बोलतो मराठीमध्ये की आपण त्या पर्टिक्युलर गुड्सवरती जी काही प्राईस पे करायसाठी तयार असू ऑप्शनमध्ये, त्या लिलावामध्ये आपण ज्या काही त्या पर्टिक्युलर प्रोडक्टवरती जी काही प्राईस पे करायसाठी तयार असतो त्याला आपण काय बोलतो, बिड्स. द प्राईज विच बायर इज, जो विकत घेणारा माणूस असेल, इज विलिंग टू पे फॉर गुड्स बिईंग ऑप्शन. ज्याचा लिलाव चालू आहे त्या पर्टिक्युलर ज्या गोष्टीचा, त्याच्यावरती तो समोरचा बायर जो आहे तो जी कुठली अमाऊंट किंवा पैसे जेवढे आहेत ते पे करायला तयार असेल त्याला आपण काय बोलतो, बिड्स. सो द बायर्स हू मेक्स द हायेस्ट बिड गेट्स द गुड्स. जो बायर सर्वात जास्ती अमाऊंट पे करायला तयार असेल, हायेस्ट बिड द्यायला तयार असेल, त्याला ते प्रोडक्ट जे आहे ते भेटून जातं. अँड देन लास्ट इज अ डेलक्रेडर एजंट्स. सो दिस डेलक्रेडर एजंट दे फाइंड द बायर फॉर द सेलर. वॉट दे डू, दे फाइंड द बायर फॉर द सेलर अँड ऑल्सो गॅरंटी द पेमेंट ऑफ द प्राईज ऑफ द गुड्स ऑन देअर बिहाफ. सपोज दॅट एखाद्या डेलक्रेडर एजंटनी एखादा बायर जो आहे, एखाद्या सेलरसाठी एखादा बायर जो आहे तो फाइंड आउट करून आणलेला आहे, बट इन केस दॅट बायर फेल्स टू पे, इन केस दॅट एनी बायर्स फेल्स टू पे, इट इज द डेलक्रेडर एजंट हू विल पे ऑन हिज बिहाफ. सपोज दॅट एखाद्या सेलर बायरनी, सॉरी, डेलक्रेडर एजंटनी एखाद्या सेलरसाठी एखादा बायर शोधून आणलेला आहे, फाइंड आउट करून आणलेला आहे, बट इन केस पुढे जाऊन जर तो बायर जो तो अमाऊंट जी ती पे करू शकत नाही, दॅट पर्सन इज फेल्स टू पे. सो इट इज द डेलक्रेडर एजंट हू विल पे ऑन हिज बिहाफ. त्या बायरच्या वतीनं जी काही अमाऊंट जी आहे ती कोण पे करणार, दॅट इज दिस डेलक्रेडर एजंट. बट फॉर दिस ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी दॅट पर्सन, दॅट डेलक्रेडर एजंट चार्जेस अन एक्स्ट्रा कमिशन. वॉट आय सेड, फॉर दिस रिझन ॲडिशनल, फॉर दिस ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी अँड एक्स्ट्रा कमिशन इज चार्ज बाय दॅट डेलक्रेडर एजंट.